नमस्कार, मी स्नेहल मुकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। तलासरी आणि डहाणू तालुक्यातील काही भागात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून गुढ आवाज येत असल्याच्या तक्रारी होत्या। दरम्यान शनिवारी दुपारी झालेल्या भूकंपाच्या हादऱ्यानं त्याची शासनाला नोंद घ्यावी लागली असून स्थानिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे। तर येथील हळदपाड्यातील ग्रामस्थ घरात न राहता त्यांनी शेतातच तळ ठोकलाय। 24 नोव्हेंबर रोजी डहाणू आणि तलासरी भागात दुपारपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत होते। त्यातील दुपारी 3:15 बसलेला धक्का हा 3.3 मॅग्निट्यूडचा आहे। पालघर जिल्ह्यात साधारणतः 6 मॅग्निट्यूडचा धक्का बसल्यास काळजी करण्याचं कारण असेल, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आपत्ती निवारण विभागाकडून करण्यात आले। भूकंपाच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या मार्फत 26 नोव्हेंबर पासून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेले सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षक दल तारापूर यांनी सोमवारी धुंदलवाडी हळदपाडा वेदांत रुग्णालय येथे ग्रामस्थांना माहिती देऊन जनजागृती दिली। धुंदलवाडी गावातील मुंबई पाड्यातील ग्रामस्थांनी स्थलांतर केले, पण ते कुणीकडे केले त्याची माहिती कुणालाही नाही। या पाड्यातील सर्व घरांना कुलुपे लावलेली आहेत। मुंबई पाडा घरेदारे सोडून स्थलांतर झाल्यानं त्यांच्या घरांची चिंता निर्माण झाली, त्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्यानं तेथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।